शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 1 जून 2017 शेतकरी संपामध्ये तो संप रात्री कारस्थान करून फोडून काढण्याचं जे काही षड्यंत्र होतं ते षड्यंत्र उधळून लावल्यामुळे आणि त्यानंतरसुद्धा जी विविध शेतकऱ्यांची आंदोलनं झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची भक्कम बाजू कोणताही तडजोडीचा विचार न करता लावून धरल्यामुळेच मला लाँग मार्च च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अंमलबजावणी समितीमधून सरकारने वगळलं आहे. मात्र अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि जे पी गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत. ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील. मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. किसान सभा या संदर्भामध्ये लवकरच बैठक घेईल आणि याबाबत काय प्रतिक्रिया द्यायची याच्याबद्दलचा निर्णय केला जाईल. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.